फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. दारी मोगऱ्याचा सडा पण मनात का केवडा, दारी मोगऱ्याचा सडा पण मनात का केवडा, लाख तारकांची वरात, लाख तारकांची वरात पण मनी दिव्याची वात, लल्लीशी लग्न नाही करू शकत. माझं दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे. काही झालं तरी ह्या घरची सून लल्लीच होणार. ती काळ्या दगडावरची रेग आहे. तिचं लग्न ठरलं असेल तर मोडू, पण नसल ठरलं तर तुझ्या घरच्यांचा मूड बदलायच्या आत तिला प्रपोज कर. कुठं पण पायऱ्या ठेवते. किचन बेडरूमला जायचंय. जाऊ दे, खाऊया काहीतरी. अक्कल कमी, नीट बघून नाही चालतायत का? बरी झाली वाटत. आपण सांग दी दी, हल्ली घरात सगळेच विचित्र वागायला लागले. खायला काय ठेवलंय का नाही? उद्या सफरचंद खाऊ. फ्रीज मध्ये पण पाणी घ्या. Thank you.
मग काम नाही ते कोण पाणी पित खाली ना त्याचा बक्षीस आहे. अरे सापडलो असत तर माझ्या धंद्याची बरं वाट लागली असती. हा तुला तुझ्या धंद्याची पडली आहे, मी तर माझ्या आयुष्याची वाट लागली. तीच ना आपली दोस्ती. दोस्ती तुझ्या दोस्ती पायी घडलंय सगळं. मध्यरात्री जाऊन प्रपोज करायचं कोणाची आयडिया होती? कोणाची होती? माझीच होती. कोण बोललं होतं कल करे सो आज, आज करे सो आबी? तुझ्या आबी आबीच्या नात्यातच गेलो होतो ना आपण. कसं आहे ना सगळ्या गोष्टी प्लॅनिंग झाल्या पाहिजे. वेल प्लॅन असेल ना भारी होतं सगळं. ए शाने माझं कॅल्क्युलेशन बरोबर होतं. तू माती नसती ना खाली आलो तर झालंच नसता. हसायला काय झालं? कॅल्क्युलेशन बद्दल तू नको बोल. तुझं कॅल्क्युलेशन नीट असताना तर नकली मार्कशीट नसती बनवली मी. ए मांजऱ्या त्याचा इथं काय संबंध? आणि तू नकली मार्कशीटचं बोलतोय ना त्याच्यासाठी बक्कळ पैसे मोजत मी. तवा तोंड. बर काय झालं? भेटली का ती पोरगी फायनली? काय विचारलं का तिला? अरे कसलं काय विचारणारच होतो. तेवढ्या तिला कोणीतरी आवाज दिला आणि कलमडलं. मला कल्टी मारायला लागली ना. चुकलं पा. आय आय ग पण एवढं करून काय झालं? हाती काय लागलं? झोपटणच. काय जमलं नाही काय नाही. बाबल्या ते जाऊ दे मरू दे. आता पुढं काय करायचं? माझ्या घरी जर कळलं ना मी खोटं बोललोय तर ती माया वहिनी माझा जीव घेईल. माझ्यावर ओरडला रे. अरे माया वहिनीचा राग निवळल त्या
अमृताचं लग्न ठरलं का नाही हे महत्त्वाचं आहे. ते ठरलं का नाही हे शोधण्यासाठी डिटेक्टिव्ह लावा लागणार आहे. काय जर अमृताचं लग्न ठरलं नसेल तर तुझी लाईन क्लिअर, आणि ठरलं असेल तर तरी पण तुझी लाईन क्लिअर. कस मोडायच एवढं सोपं आहे ते? आणि एवढं छोटं काम कोणता डिटेक्टिव्ह करेल रे? बियर विस्की रम फाबलो असेल तर काय काम. माझ्या ओळखीत एक मोठी एजन्सी आहे, त्यांना सांगणार आपल्या दोस्ताचं काम आहे, फुकट करायचा. वा मग उद्याच्या उद्या जाऊन त्यांना गाठू. मूर्ख उद्या नसत आता लगेच ताबडतोब. अभिनंदन घेतली तुझी केस. हा उद्योग कधीपासून सुरू केला? हे काय आत्ता पहिली भवानी तुझीच. अभिनंदन मित्रा. आता टार्गेट अमृताचं लग्न ठरलं की नाही? नाही झालं. चल टुक टुक. श्री 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 तू इथे कोणाला पाहिलंस का? मी तुझ्याशी बोलते श्री. अरे आपल्या घरात चोर घुसलाय. अरे हो बाबा, माझ्याही रूम मध्ये कोणीतरी आलं होतं. तू इकडनंच गेला असावा टेरेस वरून, तुला दिसला होता का? त्याला कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर हवं होत. त्याला कपाट्याच्या चाव्या हव्या असतील का? आई तुझ्या रूम मधलं कपाट उघडं होतं का ग? नाही अगं, ते तर बंदच आहे. मला तर वाटतंय ना कोणीतरी भिकारी नक्कीच खाणं शोधायला आला असतो, म्हणूनच मी ओरडल्यावर तोही चोर चोर करत पळत गेला. विचित्रच आहे सगळं, पण तरी सुद्धा आपल्याला ही गोष्ट अशी सोडून देता येणार नाही. या पुढे झोपायच्या आधी सगळी दार आणि खिडक्या व्यवस्थित बंद करायची. संजू भाऊजी, आता रात्री अपरात्री बाहेर भटकणं बंद करा. हा जाते दोन्ही. बघा भाऊजी कशी आहे, छान आहे ना? कंगन फिरकीच आणलेत मुद्दा म्हणून, पापाचा प्रश्नच नको म्हणून. पण हे मला का दाखवताय? कशासाठी चाललंय सगळं? विसरलात ना भाऊजी, तुम्हाला जी मुलगी आवडते तिच्या घरी जायचंय ना आपल्याला. म्हणजे अमृताच्या? हो, आता तुम्ही दोघांनी एकमेकांना पसंत केले म्हटल्यावर चांगल्या कामाला उशीर कशाला करायचाय ना. आज उद्यामध्ये त्या मुलीच्या घरी जाऊन आपण लग्नाच्या काही गोष्टी करूयात. पण वहिनी, तुम्ही तर म्हणाला होता की मुलगी बघायचं फक्त नाटक करायचं म्हणून. अगं छाया, ते रीत म्हणून ग. आता दोघांनी एकमेकांना पसंत केले म्हटल्यावर आपला नकाराचा प्रश्न येतोच कुठे. पण लग्नाची एवढी काय घाई आहे, मग सांगून टाका ना. अरे सांगून काय टाका, उद्या मामासाहेबांनी विचारलं लग्न मोडायचं कारण काय, तर माझ्याकडे त्याचं उत्तर नको. मी काय म्हणते, आता मुलगी बघायला त्यांच्या घरी जाणारच आहोत, तर लग्नाची ठरलेली तारीखही त्यांना कळवूयात. म्हणजे कस, त्यांनाही लग्नाची तयारी करायला वेळ मिळेल. तरी पण वैदी मी काय म्हणतो. संजू भाऊजी, त्या मुलीचं फक्त नाव सांगितलंय तुम्ही, ती कुठे राहते काय करते तिचं घरानं काहीच सांगितलं नाही. निदान त्या मुलीचा फोटो तरी दाखवा आम्हाला. वहिनी काय बोलताय तुम्ही? छाया, तू हल्ली हल्ली लग्न करून ह्या घरात आली आहेस, त्यामुळे कदाचित तुला माहिती नसेल संजू भाऊजींच्या सुखासाठी ही माया काहीही करेल. बघितलं संजू, माया सगळं विसरून हे करतीये, त्याचं तू मान ठेवायला पाहिजेस. आजच त्या मुलीकडच्या सांगून टाक, म्हणून संध्याकाळी आम्ही मुलगी आणि घर दोन्ही बघायला येतो. हो आजचा दिवसही चांगलाय, चला फोन करा लगेच तिला. हे बघा वहिनी, आई तुम्ही म्हणताय तसं ठरलेल्या मुहूर्तावर लग्न नाही होऊ शकत. आम्हाला थोडा वेळ हवाय. हा एवढे आडेवेडे घेतोय म्हणजे अमृता वगैरे कोणी पोरगी नाहीये, लल्लीशी लग्न नको म्हणून खोट बोलतोय हा. बर तुम्ही म्हणतात तर हा मुहूर्त नको धरूया, तरी पण मुलीबद्दल तर सांगा. फोटो दाखवा आम्हाला, बघू देत तरी
आमच्या भाऊजींचं मन चोरणारी ती अप्सरा आहे तरी कोण? पहिली मिनिट मला अर्जंट कॉल आई आलो. अरे हॅलो हॅलो पाहिलं ना मला वाटलंच. हॅलो अल्फा कॉलिंग चार्ली, चार्ली कॉलिंग अल्फा, ओवर मी मिशन मंगलवर आहे. डिटेक्टिव चार्ली हियर, ओवर मिशन शुभ मंगल. मी तिच्या घरावर पाळत ठेवत आहे. नो वरी, ती मला ओळखू शकत नाही. मी वेषांतर केलेले आहे. ओवर. ये माजऱ्या, पुन्हा काहीतरी माती करणार बहुतेक. माझा मी तिथे येईपर्यंत काही करायचं नाही. मी आलोच. ओके अल्फा, ओवर अँड आउट. अरे नाही, खरंच काहीही चोरीला गेलं नाही. आपलं देवरातल्या निरंजन आहे ना, ते सुद्धा जितल्या तिथे. अगं तुम्ही जागे झालात म्हणून त्यांना काही चोरता नाही आलं. हा मेबी. पण आता सावध राहा, तो पुन्हा येऊ शकतो. आणि मी आता घरी आलो ना की आपण सीसीटीव्ही लावून घेऊ. हो ते सगळं आपण करू नंतर. पण मला सांग, तुझी इंटर्नशिप संपत आली ना आता? आता नोकरीचं बघ हा जरा. कॅम्पस इंटरव्ह्यू असतीलच ना? मी सुद्धा इथे दोघांना सांगून ठेवलंय. अगं आई, आता त्याची काहीच गरज नाहीये. मी तुला तीच गुड न्यूज द्यायला फोन केला होता. काय? मला नोकरी मिळालीये. खरंच? म्हणजे खरंच तुला नोकरी मिळालीये? हो खरंच. म्हणजे ते इंटर्नशिप करतो ना, त्यांनीच जॉब ऑफर दिली. आता 2 दिवसात माझी इंटर्नशिप संपेल, त्यानंतर मी घरी येऊन जाईन आणि नंतर इथेच जॉईन करेन. 20 लाखाचं पॅकेज आहे, म्हणजे महिना 1.5 लाख रुपये. काय खरंच एवढा पगार सुरुवातीलाच? कॉन्ग्रॅच्युलेशन्स बेटा. थँक्यू. थांब थांब, मी श्रीला सांगते. श्री. हा श्री, आपल्या युवराजला नोकरी लागली आहे. 1.5 लाख रुपये पगार आहे महिन्याला. अरे घे ना, बोल त्याच्याशी. एक मिनिट हा, मी देवा पुढे साखर ठेवते. आता मिठाई मागव का पटकन फोन करू. युवराज, बड़ा मनापासून तुझं अभिनंदन. आईच्या कष्टाचं आज चीज केलंस तू. थँक्यू बाबा. तुझी अशीच खूप प्रगती होत राहो, असाच तू पुढे कायम जात राहोस. तुला खूप खूप आशीर्वाद. बाबा आस्था अमृत आहेत तिथे? हो आहे ना, मी देतो. एक मिनिट. अमो, युवराजला बोलायचं तुझ्याशी. हा आली. दादा खूप 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 अभिनंदन. हो मी काय तुझं अभिनंदन करणार नाही आहे दादा. मला आधी पार्टी हवी. मला ना आधी एक स्मार्टफोन हवाय. मग बघेन तुला कॉंग्रॅट्स करायचं की नाही ते. दिला, माझा पहिल्या पगारातून तुला हवा तो फोन. हो 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 चालेल. बाजूला हो ना. आपल्या काय चाललं रे आतमध्ये? लय आनंदात आहे सगळे. कसली तरी गुड न्यूज मिळाली वाटत. कसले दातार काढतात बघ. बघ पाणीकडे खायला. हो रे, ते अमृता पण लय आनंदात आहे. खुश होऊन तिच्या बाबांशी काहीतरी बोलतीये. बहुतेक पोराने होकार दिला. ते मला काय खुन्नस देतो? तू बघ की कसले आनंदात येत ते. ऐक, मी तुला लय भारी सल्ला देतो. नीट ऐक, लय भारी सल्लाय. तू अमृताला विसर. कोणी मुलगी वगैरे नाही या भाऊजी, त्याच्या बोलण्याकडे तुम्ही नका लक्ष देऊ. पण महिनी तसं असतं तर संजय भाऊजींनी नाव सुद्धा नसतं सांगितलं. आता त्या एका नावाच्या पलीकडे काही आहे का त्यांच्याकडे सांगायला? नाही. खोटं बोलतात ते आपल्या बरोबर. करायचं काय, त्यांचं खोटं पकडायचं कसं? संजूच्या मागे अमृताला भेटो म्हणून गुणगुण करायची. बघा 2-4 दिवसात स्वतःहूनच सगळं खरं सांगेल तो. संजय. हा काय मागवलं असेल रे? जनरली पिझ्झा मागवते, पण मला हे स्वीट दिसते. अमृताच्या साखरपुड्याचं असेल ना. ए मला काय माहित. तू सारखं साखरपुडा ठरला असं बोलू नका. ठीक आहे बाबा, चुकलं.
लग्न ठरलं असेल ना बाबली मजा करतोय तो डिलिव्हरी बॉयला त्याला विचार संजया तुझ्याच बेकरीतला पोरगा दिसतोय हो रे काय घेऊन आलता नीट स्टँड काय घेऊन आलता एक कशासाठी कोणाचा वाढदिवस आहे लग्न ठरले ए मला काय माहिती तर काय माहिती म्हणजे विचारायचं ना का हो केक कशाला आणलाय सांगता का जरा विचारायचं ना तुम्ही काय ऑर्डर केल्यावर सांगता का ना मला काय सांगतो चार्ली डिटेक्टिव्ह बोलतात आपल्याला कळलं का तुझ्या माग लागलो ना अख्खी कुंडली बाहेर काढीन हल्ली एक काम कर हाताची घडी घाल तोंडा बोट निघायचं चार्ली डिटेक्टिव्ह लक्षात ठेवायचं आणि खरंच अमृता नावाची मुलगी असली तर आता बड्या बापाची मुलगी असेल तर आपलाच फायदा आहे की त्यात पण तिचे वडील गरीब असले तर अशा बिनकामाच्या प्रेमावर घाव घालायचा त्या मुलीला साफ नकार द्यायचा तिची बदनामी करायची संजू बद्दल तिला भरवायचं पण हे प्रेम तोडायचं आणि लल्ली बरोबरच त्यांचं लग्न लावून द्यायचं संजू माझा हुकुमाचा पत्ता आहे असा सहजासहजी कोणावर वाया घालू देणार नाही जोपर्यंत चार्ली डिटेक्टिव्ह आहे त्यापर्यंत टेन्शन घ्यायचं नाही नको फायनल डिसिजन घेऊ येड्या बाहेरच्या जगाशी माझा असलेला संपर्क आतापर्यंत तुटलेला होता त्या बाहेरच्या जगात मला पुन्हा एकदा वावरायला मिळेल थोडस टेचकाहीन मी पडेन पण मी मानानं चालायला नक्की शिकेन